बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील शिनोळी येथे रास्ता रोको आंदोलन, रस्ता लवकर करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. कर्नाटक महाराष्ट्र यांना जोडणारा बेळगाव व वेंगुर्ला बेळगाव कोवाड हा वाहतुकीचा रस्ता आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्यावरून ये जा करतात. रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. बेळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून 2 तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शिवसेना उभाटा जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर व प्राध्यापक दीपक पाटील यांनी रस्ता 20 सप्टेंबर अखेर न केल्यास बेळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा सज्जड दम दिलाय. या रास्ता रोको आंदोलनात शिनोळी सरपंच परशराम पाटील, कारवे उपसरपंच पांडू बेनके, शामराव बेनके, विजय भांदुर्गे, परसराम मनोळकर, पुंडली गवसेकर, विठ्ठल गवसेकर व सीमा भागातील हजारो लोक रस्त्यावर ठाण मांडून होते. रास्ता रोको आंदोलनामुळे 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.